अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रसर असलेल्या आयलो नगर 2.0 ॲप नव्या स्वरूपात येणार आहे. नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात बुधवारी या ॲपचं उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयलो नगरचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या उद्घाटन प्रसंगी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, पद्मश्री पोपटराव पवार, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे यांसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यावर भी सुद्धा आपण जाऊन ते डाउनलोड जेव्हा कराल आणि पहिल्या व्हर्जनमध्येही होतं, लोकांनी त्याने भरपूर पसंती दिली आहे, कारण आपल्याला घर बसल्या संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. आय लव नगर लोकार्पण मला वाटतं हा पहिल्यांदाच असं कुठल्याही ॲपचं लोकार्पण होत आहे, आणि असा ॲप किंवा शहरासाठी जो ॲप आहे मला वाटतं हा भारतात एकमेव असेल. येत्या 2 तारखेला आपले नगरचे जे भूषण आहे पद्मश्री पोपटराव पवार त्यांच्या हस्ते, आपल्या नगरचे आमदार संग्राम भैया जगताप, आपले कलेक्टर साहेब, SP साहेब, महापौर उपमहापौर यांच्या उपस्थितीत आपण माहीवाडा विशाल गणपतीमध्ये ते सुरुवात करणार आहोत. पण अजून महत्त्वाचं म्हणजे त्याच वेळेस अजून विविध ठिकाणी सर्व जे अहमदनगरकर आहे ते आपलं ह्या ॲप लॉन्च करणार आहे. तर खऱ्या अर्थाने लोकार्पण आपण लोकांच्या सहभागातून सुरू करणार आहोत. मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण आजपर्यंत आय लव नगरला भरभरून प्रतिसाद दिला आहे, हा ॲप नक्की डाउनलोड करा किंवा तुमच्याकडे असेल तर त्याला अपडेट करा, कारण तोच ॲप अपडेट होणार आहे, नवीन स्वरूपात येणार आहे, संपूर्ण नवीन स्वरूपाचं ॲप आहे. तुमचे जे काही माहिती किंवा तुम्हाला जे काही सजेशन असेल ते आमच्यापर्यंत पोचवा, आपण सगळेजण मिळून आपल्या शहराला समृद्ध करू, कारण अहमदनगर हा आय लव नगरचं कुटुंब आहे, याच पद्धतीने आम्ही काम करत आहोत. मी पुन्हा एकदा सर्व मीडियाचं, सर्व प्रेसचं मनापासून आभार मानतो, सर्व अहमदनगरकरांचा आभार मानतो की आपण आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे, यापुढेसुद्धा आपलं असंच आमच्यावर प्रेम असू द्या. धन्यवाद.